शेतकरी बांधवांनो, आपण सोयाबीनमध्ये बिगर हंगामी लागवड किंवा पूर्व हंगामी लागवड ह्याचा अर्थ असा आहे की आता यावर्षी पावसाचा खंड होता किंवा पाऊसच वेळेवर पडलेला नाही आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पेरण्या ज्या आहेत ते जुलै 7 ते 12 पर्यंत झालेल्या. पण हा जो प्लॉट आपण पाहतोय हा पिवळा मोझॅक विषाणू ह्याचा प्रादुर्भाव झालेला आणि त्याच्यामुळं हा प्लॉट पूर्णपणे जे आहे ते थोडंसं म्हणजे जे काही व्यवस्थित त्याची मॅच्युरिटी व्हायला पाहिजे तर ती झालेली नाही. शेंगा लागलेल्या आहेत, भरलेल्या आहेत, पण जशी फुगवण त्याची चांगली होती तशा फुगलेल्या नाही आहेत. फक्त ह्याच्यात आपल्याला एवढंच सांगायचं आहे की पूर्व हंगामी लागवड केल्यामुळं, म्हणजे आता ही मेची टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे मे 2023 मध्ये, त्यावेळेस हा जो काही इतर परिसर आहे त्या परिसरामध्ये कुठंच सोयाबीनची लागवड नव्हती. आणि मग अशा पद्धतीनं बिगर हंगामी किंवा पूर्व हंगामी लागवड सोयाबीनची केल्यामुळं या ठिकाणी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त राहिला आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त राहिल्यामुळं एखादं दुसरं झाड जे काही ह्या शेतामध्ये पिवळं मोझॅकचं होतं तर त्या पिवळ्या मोझॅकच्या झाडापासून रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्या कारणानं इतर ठिकाणी जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते चांगले झाडंसुद्धा बाधित झाले. आणि अशा पद्धतीनं हा प्लॉट जो आहे तो लवकरच जो आहे तो पूर्णपणे त्या रोगाच्या विळख्यात आला आणि पिवळा मोझॅक विषाणू पडल्यामुळं जी काही अपेक्षित उत्पादन भेटायला पाहिजे होतं ते ह्याच्यातून जे आहे ते आपल्याला भेटलेलं नाही आहे. तर ह्याच्यात सांगायचं आणखीन एकच दुसरा एक विषय असा की अशा पद्धतीनं जर आपलं आपण बिगर हंगामी लागवड केली तर निश्चित आपलं नुकसान आहे, ते एक आपण टाळणं गरजेचं. आणि दुसरा विषय, असे जर प्लॉट आपल्या लगत असतील, जसं आता इथं आपण पाहतोय बाजूला हे चांगलं सोयाबीन, तर तिथंसुद्धा मोझॅकचा प्रादुर्भाव वाढत जातोय, किंवा इकडं बाजूला पण जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीनं हे होतं. तर इथं फक्त आपण काळजी एवढंच घेणं गरजेचं आहे की रसशोषक कीड पांढरी माशी तिचं व्यवस्थापन आपण करणं जे आहे ते खूप गरजेचं आहे, अन्यथा आपलं ह्या मोझॅकमुळं जे आहे ते नुकसान होण्याची जी आहे ते शक्यता जास्त असते. तर ह्या काळजी जर आपण घेतल्या तर निश्चित आपला ह्याच्यामध्ये जे आहे ते आपलं पीक वाचवणं शक्य आहे.